नमस्कार, मी आज ह्या हॉटेलात आलेलो आहे आणि ह्या हॉटेलचं नाव आहे चायनीज थाळी. अतिशय अनोखं हॉटेल आहे आणि दोन तरुण हे हॉटेल चालवतात. लोहगाव धानुरी येथे हे हॉटेल आहे. चला तर आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया. नमस्कार. तुमचं नाव काय? प्रनिल ओवाळ. ओवाळ. आणि तुमचं? आशुतोष माने. आशुतोष माने. आणि तुम्ही दोघेही लोहगावचेच आहेत? वा. आणि मग हे कसं काय तुमच्या डोक्यात? म्हणजे इंजिनिअरिंग तुम्ही कोणतं इंजिनिअरिंग तुम्ही करत आहे? सर, मी ॲक्च्युली मास्टर्स केले, कम्प्युटर एम सी केले. अच्छा. कम्प्युटर ॲप्लिकेशन. अरे वा. आणि तुम्ही? बी सिव्हिल. बी सिव्हिल. अच्छा. मग हे कसं काय डोक्यात आलं तुमच्या, म्हणजे इंजिनिअर झाल्यानंतर हे कसं काय केलं? सर, झालं असं सर की मी जॉब केला आधी. मी टेक महिंद्रा जॉब केला थोड्या दिवस. बरं. आणि त्याच्यानंतर हाही जॉबला होता मित्र. पण कसं असतं, ते एक आपली एक आवड असते. पण म्हणतो की मला हे येत नाही होत. जॉब केलं पण ते रोज तेच रुटीन सगळं काही. आणि धंद्याची पहिल्यापासून आवड बिझनेसची. आणि त्यातल्यात म्हणलो की आम्हाला खाण्याची तर आवड भरपूर पहिल्यापासून. तर आपण काय करता येईल म्हणलो की वेगळं असं काय करता येईल. कारण की ते असे कन्सेप्ट आपल्याला बघितले पाहिजे की जे युनिक आहेत लोकांना तिथे. म्हणजे आपण अट्रॅक्ट कसं करणार की आपण काहीतरी वेगळं केलं तरच लोक आपल्याकडे येतील. नाही तर असे ऑप्शन भरपूर आहेत ह्या साईडला. तर मग आम्ही एक विचार केला की काय करतील. तर त्याच्या रिसर्च नंतर आम्हाला एक असं कळलं की आपण समजा आपण चायनीज थाळी म्हणून गोष्ट एक नवीन कन्सेप्ट चालू करूया. थोडक्यात काय होतं की महाराष्ट्रीयन थाळी भरपूर आहेत, पंजाबी थाळी, म्हणजे भरपूर असंख्य थाळ्या आहेत. तर असं एकच गोष्ट नाही आहे की आपल्याला जवळपास भेटत नाही. म्हणजे आम्ही स्वतः ह्या गोष्टीसाठी मुंबईला गेलो. दोन जागी आम्हाला भेटलं की इथे असा कन्सेप्ट चालू आहे. तर आम्ही तिथे गेलो, तिथलं माहिती काढली, टेस्ट घेतली, प्रत्येक गोष्टी त्यांची मॅनेजमेंट चेक केली सगळी कशी काय असते. आणि मग तिथं येऊन आम्ही इथे एक दीड महिन्याचं रिसर्च नंतर प्रत्येक गोष्टी आम्ही पहिल्या स्वतःला माहिती करून घेतल्या की काय करता येईल, कसं काय काय ह्या गोष्टींना बेस काय आहे, आपल्याला जमेल का उगाच चालू करायचं आणि लगेच बंद करायचं. तर तसं न होण्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्ट शिकलो. म्हणजे बऱ्यापैकी शिकलो आम्ही गोष्टी या. आणि एक थाळी आम्ही चालू करून टाकली. पण तुम्ही काय हॉटेल मॅनेजमेंट केलेलं नाही? नाही नाही सर. आम्हाला खायची आवड, बनवायची आवड कधी. म्हणजे त्यामुळे ते जास्त टेस्टी आहे. आम्ही ते स्वतः आतमध्ये प्रत्येक कस्टमरच्या हिशोबाने आम्ही आधीच सांगतो सर 5 मिनिटं लेट लागेल. पण आम्ही स्वतः वैयक्तिक बघतो की काय ते करतात शेफ लोक किंवा काय 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 कमी जास्त असेल. तर आम्ही स्वतःही त्यात लक्ष घालत असतो. त्याच्यामुळे कस्टमर रेस्पॉन्स आपल्याला सगळ्यांना चांगला मिळतो. तसे तुम्हाला आता 2 महिने झाले उघडून? हो सर, 2 महिने. 2 महिने चांगला रिस्पॉन्स. 2-3 दिवस वरचे झाले. हा, तेच ना. म्हणजे पण चांगला रिस्पॉन्स. चांगला रिस्पॉन्स मिळाला सर. आजूबाजूचे कारण कस्टमरही भरपूर येत असेल. हा, मी मुद्दाम निवांत आलो, तुमच्याशी बोलायचं होतं. आणि टेस्ट हे मला आमच्या जावयानी सांगितलं. पण ते मला इथे येऊन टेस्ट घ्यायची होती, त्यामुळे मी मुद्दाम आलो. फार सुरेख आहेत, म्हणजे दोन्ही थाळ्या चांगल्या आहेत आणि भरपूर आयटम. आणि ते एकत्र खायला मिळण्यात एक मजा आहे. हां सर, हां सर. त्यामुळे ते. आणि ही मजा तुम्हाला जर चाखायची असेल तर तुम्ही नक्कीच इथे या. अतिशय वेगळी थाळी आणि अतिशय चांगलं फूड, ज्याला आपण म्हणू असं हे आहे. धन्यवाद.